शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आज आपण सेंद्रिय शेती या विषयावरती बोलणार आहोत। तर सेंद्रिय शेती करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापर करायचा असतो, तर त्यामध्ये प्रामुख्याने आता सध्या वापर सर्व शेतकरी वापरत असलेलं जीवामृतमध्ये एक सर्वात सोपी पद्धत आहे। तर ते पद्धतीचं आपण आज प्रात्यक्षिक बघणार आहोत। तर ते कशा प्रमाणात तयार करायचं व त्यासाठी कोणत्या कोणत्या साहित्याची आवश्यकता असते व त्यापासून आपल्या जमिनीला काय काय फायदा होतो व आपले पीक कशा पद्धतीने चांगलं आपण उत्पादन जीवामृतचा वापर करून घेऊ शकतो, तर या विषयावर आप सर्वच माहिती आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला सांगायचं आहे की त्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर त्यासाठी लागतो 2 किलो गूळ, त्यानंतर गावरान गाईचं म्हणजे देशी गाईचं 10 किलो शेण आणि 10 किलो गोमूत्र व कोणत्याही डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं असेल तर 1 किलो पीठ, त्यानंतर आपल्या जिथं आपण रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर केलेला नाही तशा बांधाची माती 1 चिमूटभर किंवा वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती, आणि नाहीच वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली मिळाली तर वेळू जे बांबूचं आळं जे असतं वेळूचं, तर त्या आळ्यातली जरी माती घेतली आपण तर ती पण चालते, कारण त्या वेळूच्या ज्या पानांमध्ये आहे ते सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतं। तर शक्यतो वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली व त्यानंतर वेळूच्या बेटामधील मातीचा आपला वापर करायचा, जेणेकरून सेंद्रिय कर्बाचं जास्त प्रमाण असलेली माती आपण जर जीवामृत बनवण्यासाठी वापरली तर निश्चितच त्याच्यातली जीवाणू जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते व आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचंसुद्धा प्रमाण वाढवता येतं। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही बघू शकता हा जो गूळ आहे तो मी 1 तासा अगोदर भिजत ठेवला आहे, तर हे गुळाचं जवळपास पाणी झालेलं आहे। त्यानंतर गूळ जो आहे तो शक्यतोवर जुना वापरायचा आहे, जेणेकरून केमिकलयुक्त गूळ नसावा। केमिकलयुक्त गूळ जर असेल तर त्याचा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होत नाही, तर केमिकल विरहित गूळ असावा। त्यानंतर ही बघू शकता तुम्ही एवढी माती ही वेळूच्या बेटातली व अजून वडाच्या झाडाखाली माती आहे, ही दोन्ही मिक्स केलेली आहे, एवढीच माती भरपूर झाली। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे डाळीचं पीठ आहे, ते नुसतं हरभऱ्याच्या डाळीचं न वापरता दोन्ही तिन्ही डाळींचं पीठ मी वापरलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होईल। हे फक्त त्या जीवाणूंना खाद्य म्हणून वापरायचं असतं, तर ते 2-3 डाळीचं तरी वापरलं तरी चालतं, काही हरकत नाही। हे देशी गाईचं शेण आहे 10 किलो, शेण जेवढं ताजं असेल तेवढं अतिउत्तम। तर तुम्हाला जर जीवामृत बनवायचं असेल तर तुम्ही काय करायचं, सकाळचं शेण घ्यायचं, सकाळपासून ते दुपारपर्यंत जमा करायचं आणि त्याचा वापर करायचा। त्यामध्ये देशी बैलाचं जरी शेण असलं तरी पण चालतं, परंतु अर्धच पाहिजे, आणि देशी म्हशीचंसुद्धा शेण चालू शकतं, परंतु त्यामध्ये 100% अर्धं जे आहे ते देशी गाईचंच पाहिजे। त्यानंतर तुम्ही बैलाचं पण वापरू शकता अर्ध किंवा म्हशीचं म्हणून वापरू शकता। त्यानंतर याच्यात गोमूत्र आहे, तर गोमूत्र जे आहे ते जेवढं जुनं असलं तेवढं चांगल्या प्रकारचं असतं, त्याचा वापर तेवढाच चांगल्या पद्धतीने होतो व त्याचं रिझल्ट। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, 10 लिटर एवढं गोमूत्र हे 10 लिटर गोमूत्र झालं भरून करा। त्याच्यामध्ये हे जे शेण आहे ते टाकायचं व्यवस्थित, शेण जमा करत असताना त्यातलं काडी कचरा अगोदरच जर काढलेलं असेल तर अजून चांगलं होईल, जेणेकरून काडी कचरं त्यात जाणार नाही, कारण की आपल्याला ते नंतर ड्रीप वाटे किंवा आपण त्याची आळवणी पण करू शकतो, आणि ड्रीप वाटी द्यायला आहे ना त्याचं काडी कचरं व्यवस्थित निघेल याची काळजी घ्यायची। तर ते काडी कचरं निघण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही काढू शकता, जर असलं थोडंफार तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगल्या पद्धतीने। जी गाय कमी दूध देते तर आपल्याला तिचंच गोमूत्र आणि शेण जे आहे ते जीवामृत बनवताना वापरायचं आहे, जेणेकरून जीवामृत बनवताना आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल। तर बघू शकता तुम्ही शेण चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे तर त्यानंतर आपल्याला जे आहे ते याच्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे। जे आपल्या गाईच्या शेणामध्ये जे असतं तर ते 1 ग्रॅम शेणामध्ये जवळपास 5 कोटी एवढे जीवाणू असतात, आणि ते जीवाणू जे आहे त्यांना एक खाद्य म्हणून आपल्याला ते यामध्ये द्यावं लागतं। तर ते या प्रोसेसमध्ये टाकल्यानंतर
प्रत्येकी 20 मिनिटाला त्यांची संख्या जी आहे ती दुप्पट होते. तर अशाच हिशोबाने जर आपण 7 दिवस ठेवलं तर ते आरवोमध्ये जीवाणू या जीवामृतमध्ये तयार होतात व ते आपल्या जमिनीस सुपीक करण्यास मदत करतात. तर याच्यामध्ये अशा प्रकारचे जीवाणू असतात की जे नत्र स्थिरीकरण करणारे नायट्रोजन घेणारे किंवा पिकाला देणारे फॉस्फरस पिकाला पुरवणारे, म्हणजे आपण जे खतं टाकतो रासायनिक किंवा कोणत्या पद्धतीची खतं आपण जे जमिनीमध्ये देतो तर ते डायरेक्ट पिकाला घेता येत नाही, तर ते अपटेक करण्यासाठी हे जीवाणू मदत करतात व जमिनीमध्ये जीवाणूची संख्या जास्त प्रमाणात जर असली तर वापसा कंडिशनमध्ये जमीन येण्यास आपल्याला मदत होते. तर ही माती पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. माती शक्यतोवर कमीत कमी वापरा, कारण माती याचं म्हणजे त्यातले फक्त जीवाणूच आपल्याला फायदेशीर राहतात आणि ती माती जी आहे ती आपल्याला ड्रिप इरिगेशनमधून सोडताना थोडासा मातीचा त्रास होतो. हे बाकीचं मिश्रण जे आहे ते डिकम्पोज होऊन जातं त्याच्यामध्ये, म्हणजे जीवाणू त्याला खाऊन टाकतात परंतु माती ते खात नाहीत. आणि शक्यतोवर माती चांगल्या पद्धतीची आणा आणि तिला वरतीच बारीक करून घ्या. तर आता सर्वात शेवट आपल्याला त्याला गुळाचं पाणी टाकायचं. तर हा 2 किलो गुळ आणलेला होता तर त्याचं पाणी टाकलेलं आहे. गुळ घेताना केमिकल विरहितच गुळ घ्यावा. अजूनसुद्धा थोडे खडे बाकी आहे त्याच्यामध्ये, ते आपण वरतून जरी टाकलं थोड्या प्रमाणामध्ये असलं तर काही हरकत नाही. तर सेंद्रिय शेती जे शेतकरी करतायत किंवा ज्यांचा विचार आहे त्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये हा मुख्य घटक आहे की सेंद्रिय शेतीला जोड या जीवामृतची जर दिली तर तुम्हाला निश्चितच उत्पादनामध्ये 5 ते 10% अजून त्याच्यामध्ये वाढ मिळू शकते. व रासायनिक शेती करत असतानासुद्धा जर आपण जीवामृतचा वापर केला अधूनमधून तर आपल्याला निश्चितच आपण टाकलेल्या खतांचा परतावा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो, कारण की यामध्ये जे जीवाणू असतात ते आपले जे जमिनीमध्ये रासायनिक खतं अगोदरचे पडलेले किंवा रासायनिक खतं हे जमिनीमध्ये अगोदरच असतात मातीमध्ये, जे NPK मायक्रोन्यूट्रन्स हे सर्वच घटक मातीमध्ये ऑलरेडी असतात परंतु ते पिकाला चांगल्या पद्धतीने घेता येत नाही. तर त्यामुळे हे या जीवामृतमधील जे जीवाणू असतात तर ते चांगल्या पद्धतीने पिकास हे पोषक तत्व मिळवून देण्यास फायदेशीर असतात. तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर हा आपण ड्रम ठेवलेला आहे, याच्यात 180 लिटर एवढं पाणी आपण भरून ठेवलेलं अगोदर आणि त्यानंतर हे 20 लिटर मिश्रण म्हणजेच हे 200 लिटरचा बॅरल पूर्ण तयार होणार आहे. तर हा ड्रम निवडत असताना आपल्याला अशा प्रकारचा निवडायचा आहे. तुम्ही बघू शकता हा बंदिस्त ड्रम आहे, याला दोन्हीकडनं पण झाकण आहे. ओपन ड्रममध्ये काय असतं, ज्या ड्रममध्ये हवा जाणार नाही जिथं हवा जात नाही तिथं मल्टिप्लिकेशन होणं खूप सोप्या पद्धतीनं तयार होतात. तर बंद ड्रम जर वापरला आपण तर त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने जास्त होऊ शकतो. टाकायचं जेणेकरून सारखं मिश्रण जे आहे परंतु आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहे बॅक्टेरिया आहे बारीक तर त्याची संख्या सध्या कमी होत चाललेली आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला जीवामृत सारख्या गोष्टींचा वापर करायचा आहे आणि याच्यासाठी खर्च पण फार एवढा येत नाही. याचं तयार करण्यासाठी जे गोष्टी लागतात त्या शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे परंतु शेतकऱ्याला तयार करण्याची पद्धत चांगल्या पद्धतीने कसं तयार करता येईल तर हा व्हिडिओ आपण आज बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, या जीवाणूपासून आपली जमीन भुसभुशीत पण राहते आणि विशेषतः याचा आले पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा आहे, कारण की आले पिकासाठी एक कंदवर्गीय पीक आलेच नाही तर दुसरे जे कंदवर्गीय पिकं आहे त्याच्यामध्ये आपला याला 5 ते 10% अजून जास्तीचा फायदा होऊ शकतो, जेणेकरून माती जी आहे या जीवाणूच्या माध्यमातून भुसभुशीत राहते आणि भुसभुशीत राहिलेल्या मातीमुळे कंदाची जे पोषण आहे ते चांगल्या पद्धतीने होते व त्या कंदांना हवा जमिनीमध्ये खेळती राहते व मूळवाही चांगल्या पद्धतीने असतो. तर अशा पद्धतीने याला काळीच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे. तर हे प्रोसेसमध्ये टाकल्यानंतर आपल्याला याची प्रोसिजर जवळपास 7 दिवसाची 7 दिवसाच्या अगोदरसुद्धा तयार होऊ शकतं, परंतु कमीत कमी
5 ते 7 दिवस आपल्याला याला प्रोसेसिंगमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून याच्यातले जीवाणू जे आहे, बॅक्टेरिया आहे जे आपण त्यांना खाद्य टाकलेलं आहे ते 7 दिवस पुरे एवढं टाकलेलं आहे आणि 7 दिवसानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर याचं 7 दिवस प्रोसिजरमध्ये असताना याला आपल्याला सकाळी 1 वेळेस व संध्याकाळी 1 वेळेस अशा पद्धतीनं काडीनं घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यात थोडीशी हवा पण हलवते वेळेस पूर्ण पाण्यामध्ये किंवा पूर्ण मिश्रणामध्ये जाईल. आणि हा ड्रम फक्त सावलीतच ठेवायचा आहे रास्ते, आणि ज्या दिवशी आपल्याला सोडायचं आहे त्या दिवशी सकाळी आपल्याला समजून घ्या तुम्हाला दुपारी सोडायचं आहे तर सकाळी याला हलवायचं नाही, संध्याकाळी हलवून घ्यायचं. ज्या दिवशी सोडायचं आहे 1 दिवस अगोदर हलवायचं, जेणेकरून सकाळी हलवलं नाही तर ते याच्यातलं जे मिश्रण उरलेलं राहील ते ड्रमच्या खालच्या साईडला तसंच राहील, वरतं पाणी जे म्हणजे आपल्याला जे फायद्याचे गोष्ट आहे त्यावरती राहतील आणि तुम्हाला जास्तीचं चाळायचं काम पडणार नाही. तुम्ही जर हलवून घेतलं तर तुम्हाला ते जास्त वेळ लागेल त्याला सोडण्यासाठी, असं नाही. परंतु रोज सकाळी आणि संध्याकाळी 6 दिवस आपल्याला अशा काडीच्या साह्याने हलवायचं आहे, जेणेकरून ही काडी पण इथंच ठेवायची. आपल्या रासायनिकच्या मातीवरसुद्धा तिचा स्पर्श झाला पाहिजे, तिला जर रासायनिकचा स्पर्श आला नाही त्याच्यात गेलं तर ते जीवाणू मरण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून शेतीविषयक असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून रासायनिक शेती व्यतिरिक्त आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा शेती करू शकतो व चांगले उत्पादन घेऊ शकतो व कमी खर्चात शेती आपल्याला करता येऊ शकते. या अनुषंगाने हा व्हिडिओ जो आहे तो सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा व रासायनिक शेती हा उपक्रम जो शासन पण राबवतो आहे त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा व याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा अशी विनंती. धन्यवाद.